नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्य हे एक मोठं रणांगण आहे जिथं प्रत्येकाला लढाईमध्ये यशस्वी व्हायचं असतं. परंतु या लढाईत आपला विजय युद्ध करून, ओढाताण करून, दुसऱ्याचे पाय खेचून होणार नाही. तर विजय बऱ्याच वेळेला आपल्या शांततेवरही अवलंबून असतो. शांतता ही एक अशी शक्ती आहे की केवळ मनःशांती देत नाही तर आपल्या निर्णय क्षमतेलाही वाढवते. जेव्हा आपण आपल्या भावनांना ताब्यात ठेवतो आणि शांत राहतो तेव्हा आपण अधिक प्रगल्भ होतो आणि आपली प्रगती निश्चित होते. मित्रांनो, आजच्या आधुनिक जगात ताणतणाव, स्पर्धा, अस्थिरता यामुळे माणसाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आले. सकारात्मकता हे जीवन अधिक शांत आणि आनंदी आणि यशस्वी बनवण्यासाठी महत्त्वाचं साधन आहे. आपल्यालाही जीवनात सकारात्मकता यावी असं वाटत असेल तर आपण काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. संकटाच्या वेळी शांत राहणं. कधीकधी आपण अशा परिस्थितीत अडकतो की आपल्या हातात काहीही नसतं. म्हणजेच संकटाच्या वेळी घाईघाईत घेतलेले निर्णय आपल्याला आणखीच खोल दरीत घेऊन जातात. आर्थिक अडचणीच्या वेळी शांत राहून परिस्थितीचा नीट विचार केला तर नवीन मार्ग सापडतो. मात्र त्यावेळी आपल्याला आपल्या भावनांना आवर घालून निर्णय घेतल्याने आपल्याला नक्कीच एक योग्य मार्ग दिसतो. जिथे अडचणी आहे तिथे मार्गही आहेतच. फक्त शांत राहून मनाला संयमात ठेवून तो मार्ग आपल्याला शोधता आला पाहिजे. वादविवादात शांतता टिकवून कुटुंब, मित्र किंवा सहकाऱ्यांशी झालेला वादविवादामध्ये अनेक वेळा आपल्या भावनांचा उद्रेक होतो. परंतु अशा वेळी जर तुम्ही शांत राहिला तर आपण आपला आत्मसन्मान टिकवून ठेवत असतो. काही न बोलताही बरेच काही बोलता येतं हे मात्र लक्षात घ्या. न बोलताही दुसऱ्या व्यक्तीला योग्य प्रतिसाद देता येतो. तुम्ही जर नोकरी करत असाल आणि नोकरीच्या ठिकाणी जर तुमच्या सहकाऱ्याशी मतभेद झाले तर भावनेच्या भरात त्याला वाटेल ते बोलण्याऐवजी शांत राहून त्याच्या मुद्द्याचा विचार करणं फायद्याचं ठरतं. आपण एका ठिकाणी काम करणार असतो, मतभेद एकमेकांशी होणं, न बोलणं यामुळे वातावरणात नकारात्मकता येते आणि नकारात्मक वातावरणात काम केल्यानं आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून योग्य ठिकाणी शांत राहून योग्य वेळेची वाट पहा. प्रत्येक वाईट प्रसंगाचं औषध हे फक्त वेळच आहे आणि या वेळेचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. जेव्हा तुम्ही या परिस्थितीमध्ये स्वतःला समतोल ठेवाल तेव्हा परिस्थिती मात्र तुमच्या हातात असेल. अपमानित होण्याच्या प्रसंगीही तुम्ही शांत राहा. जेव्हा कुणीतरी आपल्यावर अन्याय करते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर देण्याची असते. परंतु अशा वेळेस संयमाने वागून आपण आपली प्रतिष्ठा राखू शकतो. जर सार्वजनिक ठिकाणी एखाद्याने आपला अपमान केला तर त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणं हे आपल्या प्रगल्भतेचं दर्शन घडवतं. तुम्हाला कोणी अपमानित करत असेल आणि तुम्ही त्याचा डोक्यात राग घालून त्याच्याशी भांडत असाल तर तुमच्यात समोरच्या व्यक्तीमध्ये काय फरक राहतो? समोरचा वाईट बोलत असेल तर त्याच्याशी संयम आणि शांततेने बोलून बघा. आजूबाजूच्या लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ताबडतोब बदलेल आणि समोरचाही आपोआप शांत होईल. अपयशाचा सामना करताना अनेकदा आपण निराश होतो, चुकीचा निर्णय घेतो. परंतु शांत राहून आपण त्या अपयशातून काय शिकायला मिळालं यावर आपण विचार करू शकतो. तसं पाहिलं तर ही वेळ ज्याच्यावर आली त्यालाच कळतं की कारण अतिशय अवघड आहे. पण त्यावेळी आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. उगाचच घाईघाईने काहीतरी निर्णय घेऊन आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा शांत राहण्याचा सराव करा. आज अपयश आलं म्हणजे नक्कीच पुढे यश मिळणार याची खात्री बाळगा. ताणतणावाच्या ठिकाणीही तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. ताणतणावाच्या क्षणी घेतलेले निर्णय अनेकदा हानिकारक ठरतात. त्यामुळे तणाव असताना शांत राहून संवाद साधणं आणि निर्णय घेणं आवश्यक आहे. एखादा मोठा प्रकल्प असेल आणि तुम्ही काम करत नसाल किंवा वेळेवर काम होत नसेल त्यामुळे तुम्हाला तणाव निर्माण झाला असेल तर अशा वेळी घाई करून निर्णय घेणं योग्य नाही. तेव्हा थोड्या वेळ शांत बसा, विचार करा, योग्य मार्ग नक्की सापडेल. तणाव कमी करायचा असेल तर शांत राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. निर्णय घेण्याच्या क्षणी शांत राहा. आयुष्यात अनेकदा आपल्याला मोठे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय आपल्या भविष्याचा आणि इतरांच्या आयुष्याचा देखील भाग बनतो. इतरांच्या आयुष्याचा देखील भाग बनतात. अशा वेळेस भावनेच्या भरात निर्णय घेणं टाळलं पाहिजे आणि शांत राहिले पाहिजे. दुसऱ्याची चूक समजल्यावर शांत राहा.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येतेच की एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे कधी कधी तर ती व्यक्ती आपल्या अगदी जवळचीच असते. त्यांच्यामुळे आपण अपमानित होतो किंवा आपल्याला त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे शिक्षा होते किंवा तोटा सहन करावा लागतो. मात्र आपल्याला दुसऱ्यांच्या चुकीची जाणीव झालेली असते. ती झाल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची इच्छाही होते, पण असा प्रसंगी शांत राहून त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपलं नातं अधिक मजबूत होतं. जर एखादा मित्र एखाद्या महत्त्वाची गोष्ट विसरला असेल तर त्याला लगेच दोष देण्याऐवजी शांत राहून तो का विसरला या कारणांवर विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं केलं तर तुमचं नातं योग्यरित्या सांभाळलं जाईल आणि ते नातं घट्टही होईल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.